सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र चॅनल व घंटीच्या आयकॉनला दाबा. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल का दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. काही लोकांना गैरसमज होत आहे का मोफत जर प्रवास दिला तर जी दिल्लीची बस सेवा आहे DTC किंवा जो मेट्रो सेवा आहे ती विस्कळीत होईल आणि ती कोलमडेल. म्हणजे महिलांनी जर त्याच्यामध्ये फ्रीमध्ये सफर जर ट्रॅव्हलिंग केलं, त्याच्यामध्ये जर महिलांनी फ्रीमध्ये प्रवास केला तर ती कोलमडेल. मित्रांनो, तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो का महिला जे त्याच्यामध्ये प्रवास करतील, DTC बसेस असो किंवा मेट्रो असो, त्याच्यामधील ज्या महिला प्रवास करतील त्या महिलांचा जो पण खर्च असेल, म्हणजे जर एक महिला ला अ स्टेशनवरून बसली आणि क स्टेशनवर उतरली तर त्याला जे पण खर्च येईल, 10 रुपयाचा जर त्याचं तिकीट असेल तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. ते खर्च मेट्रोला उतरायचे नाही आणि मेट्रोमध्ये ते काय फुकटमध्ये ट्रॅव्हल करणार नाही आहे, त्याचं पैसे ते दिल्ली सरकार मेट्रोला देणार आहे. किंवा जेव्हा ती DTCमधून जाईल तर DTC ही दिल्ली सरकारचीच आहे, तरी DTCला ते पैसे दिल्ली सरकार देणार आहे. तर अशी ही स्कीम आहे, याच्यामध्ये मेट्रोला कोणत्याही प्रकारचा लॉस, कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही आहे, याच्यानी मेट्रोला फायदाच होणार आहे. आज मेट्रोमध्ये 70% पुरुष आणि 30% महिला प्रवास करतात. ह्या स्कीममुळे अजून 20% महिला मेट्रोमध्ये वाढतील, त्याच्यानी मेट्रोचा फायदाच होणार. जास्तीत जास्त प्रवासी वाढले तर मेट्रोला फायदाच होणार आहे आणि मेट्रोला 1 रुपयाचाही नुकसान होणार नाही. त्याच्यामध्ये जे लोकांमध्ये गैरसमजूत झालेले असेल, त्या लोकांना वाटत असेल की याच्याने मेट्रोला तोटा होईल, तर ही बाब चुकीची आहे. मेट्रोला कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही, याच्याने महिलांना फायदा होणार आहे. आणि महिलांना फायदा म्हणजे आपल्या घरातलेच पैसे वाचणार आहेत, कारण जे पैसे असतात ते घरातल्या लोकांचेच असतात. म्हणजे प्रवासासाठी जर 2-3 हजार रुपये महिलांचे जे खर्च होत असतील तर तुमच्या घरातच काम येतं तुम्हाला, म्हणजे घरातलेच पैसे वाचतील ना. घरातमधले तुमच्या आई, बहीण, बायको जे पण असतील, जे तुमचे प्रवास करत असतील, त्यांचेच पैसे वाचणार आहेत. तर हा ही जी स्कीम आहे ही तुम्हाला सर्वांना फायदेमंद आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.